मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो आपल्या करता एक ब्रेकिंग न्यूज, एक मोठी ब्रेकिंग न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे, आणि ती आहे ऐन दिवाळी सणामध्ये राज्य कर्मचाऱ्यांची मोठी भ्रमनिराशा नेमकी कशी होणार आहे त्याबद्दल सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पहा सविस्तर. राज्य शासन सेवेत कार्यरत सर्व शासकीय जिल्हा परिषद इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त पेन्शन धारक कर्मचाऱ्यांना माय ऑक्टोबर महिन्याचे वेतन त्याचप्रमाणे पेन्शन दिवाळी सणापूर्वी अदा करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 18/10/2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णय अन्वये राज्य कर्मचाऱ्यांना माय ऑक्टोबर महिन्याचे वेतन पेन्शन 21 ऑक्टोबर पर्यंत अदा करण्याचे आदेश देण्यात आले होते. वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये राज्यातील कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन त्याचबरोबर पेन्शन दिवाळी सण अग्रिम अदा करण्यात आलेले आहेत. परंतु दिनांक 21/10/2022 रोजी शुक्रवार होता, तर ज्या विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन बिल अपुरे त्याचबरोबर राज्यातील काही विभागातील कार्यालयांना पुरेशी निधी उपलब्ध नसल्याचे सदर आहरण संवितरण कार्यालयांना शुक्रवारी 2 वाजेनंतर निधी वितरित करण्यात आलेला आहे. शनिवारी पासून बँकेच्या कामकाजाला सुट्ट्या सुरू झाल्याने बऱ्याच कर्मचाऱ्यांना दिनांक 21/10/2022 पर्यंत वेतन त्याचबरोबर पेन्शन अदा करण्यात आलेले नाहीत. शिवाय शनिवारपासून पुढील 6 दिवस बँकेला सुट्टी जाहीर झाल्याने बँकेचे कामकाज दिनांक 28/10/2022 पासून सुरू होणार असल्याने ज्या कर्मचाऱ्यांचे वेतनाचे कामकाज रखडलेले आहेत अशा कर्मचाऱ्यांना दिवाळी सण पगार तसेच सण अग्रिम विनाच साजरा करावा लागणार आहे. निधीचा पुरवठा योग्य वेळेस न झाल्याने शासन निर्णय निर्गमित होऊनही काही कर्मचाऱ्यांना 21 ऑक्टोबर पर्यंत पगार झालेला नाही. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.